मस्त झोपेत उठून आता सगळे झालेत रेडी आणि चाय प्यायला सुरुवात झाली. मस्त मिसळचा प्लॅन बनतोय बेतच. मिसळचा जो ब्लॉग आहे सेपरेट मी अपलोड करणार आहे. मिसळची तयारी चालली. तर लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल मिसळची तयारी चाललेली. इकडे बघा बेसन आहे, कांदा रेडी आहे, मटकी रेडी आहे, सगळं रेडी आहे. आणि आता हे बघा हे फरसान चुकीचं आणले माधुरीच्या पप्पांनी. सो माधुरी बोलली हे नको दुसरं आणू. तर हे दुसरं वालं फरसान आणले म्हणून पप्पा पण हसले. चला आता मिसळची जोरात तयारी करूया. तिकडे का जाळ निघणार आहे? जाळ मिसळची तयारी होत असतानाच बाबा करत होते देवासाठी हार. बाबा इकडे हार बनवत आहेत. दररोजची पूजा. दररोजची पूजा. आता मिसळ होते तर तरी पण केलीच पाहिजे राव. मस्त आता तरी पण बनते झणझणीत माझी फेवरेट. आणि खरंच या लेडीज लोकांना मांडलं पाहिजे इथे मिसळ झाली नाहीत की तोपर्यंत उद्याची तयारी चालली म्हणजे डोसेची तयारी चालली राव. आता इकडे मामी आणि माधुरी खोबरं सोलत होते तोपर्यंत मी आणली मिसळची ओरिजिनल पापडी. बाबांनी बाप्पाला दाखवला नैवेद्य आणि आम्ही बसलो मिसळ खायला. आता खोलतो आम्ही झाकण. वाव मस्त झणझणीत मिसळचा रस्सा आणि हा थोडासा भात. तब्बल बाबांनी चार लादे आणलेले आणि चार लादे पाव घेऊन आम्ही बसलो मिसळ खायला. चालायला सगळेच गेले बाहेर. आता मी आणि माधुरी आवडून फटाफट निघतो चालायला. चला वॉकला. तर सर्वजण गेलो आम्ही शतपावली करायला आणि मस्त फेरफटका मारून मस्त बसलो एन्जॉय केला टाईम. हा व्लॉग इथे संपूया म्हणजे. हा छोटा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कॉमेंट करा तुमचा फेवरेट पार्ट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन आहेत ते. तोपर्यंत जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया लवकरच. बाय.